टेंशन घ्यायचं नाही काय कसले भले भले काय सांगितलं कसले बुवाशी वाकडा त्याच्या सांगितलं नदीकडे लाकडा माका एक मन माहिती होती घरनी सगळं वाकडा तर खाई चुलीची लाकडा बायको सांगा वाकडा राहून चालत नाही बरोबर की नाही बायको ज्या घालीत त्या खाऊ सवा सुकान बरोबर की नाही गुवान भारी सांगितलं काय म्हणाले ती थंडी आणि घरच म्हणला घास घासूची रवलेत भांडी भारी जबरदस्त मिसाळ सन्माननीय सन्माननीय माधुरी मिसाळ यांच्याकडून माझ्यासाठी आशीर्वाद रुपये 100 रुपयाचं धन्यवाद 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 तू पण हुशारच आहेस रे वाजव एकदा वाजव धन्यवाद 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 100 चा झाला तिकडे 300 आले ते 300 एकदम आले की 300 वाजव सुंदर साध्वीकरण काय गुरुनी सांगितलंय की गणेशाला प्रथम मान दिला बरोबर आहे काय बापाच्या आदरीवरून आईचं मुंडक उडवलं तो परशुराम आई रेणुका आणि पप्पा जन्मदग्नी ऋषी आहे की नाही बापाच्या आज्ञेवरून आईचं मुंडक उडवलं तो परशुराम आणि आईच्या आज्ञेवरून बापाला सुद्धा घरात घुसायला नाही दिलं तो पार्वतीचा पुत्र गणेश आहे की नाही भक्ती कशी असावी ना ही या मुलांकडून शिकली पाहिजे की नाही शेवटचा श्वास मोदत असताना सुद्धा आपल्या आई वडिलांना पाणी कोण नेऊन देईल या विचाराने त्रस्त होणारा श्रावण बाळ आठवा है की नाही श्रावण बाळ आठवा छत्रपती शिवाजी महाराज घडले आम्ही अभिमान सांगतो बोलाबोला घडले आणि साहेबांमुळे घडले पण त्याच राजासाठी मुघलांकडून हातामध्ये वेगळ्या ठोकून घेणारा शहाजी राजा आम्हाला दिसत नाही लक्षात घ्या आहे की नाही कृष्ण गोकुळात वाढला त्रिवार सत्य आहे पण रात्री 12 वाजता यमुना नदी पार करणारा डोक्यावर पाठीमध्ये घेऊ वसुदेव बाप आपल्याला दिसत नाही की नाही बाप हा बाप आहे की नाही आई जाते बाजारात मुलाला कडेवर घेते का तर माझी नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत माझ्या मुलाने पाहिलं पाहिजे पण बाप हमेशा मुलाला इथे घेतो का तर माझी नजर जोपर्यंत जाईल त्याच्या पलीकडचं पण माझ्या मुलाने पाहिलं पाहिजे की नाही राम वनवासाला गेला पण घरात पुत्रशोकाने राजा दशरथ मेला है की नाही ज्याचा बाप विश्वाचा विधाता प्रभू रामचंद्र है की नाही विश्वाचा विधाता प्रभू रामचंद्र त्याचा बाप घरात पुत्रशोकाने मेलाय आणि जटायू पक्षी प्रभू रामचंद्राच्या मांडीवर मेला भाग्यवान कोण तुमचं तुम्हीच ठरवा है की नाही रावण जाळतो आम्ही बुवांनी सांगितलं काय सटवी बुवांनी सांगितलं सटवी आता सटवी येत नाही सांगितलं नाही सटवी बुवा येता हो देवाश सटवी येता फक्त ती आपणच दिसत नाही सटवी फिरून देते आहे की नाही अरे सटवी ही येतात कारण प्रत्येकाचं भविष्य लिहिणारी ती आहे त्याच्यामुळे तिला यावंच लागतं पण काय झालं पूर्वी रस्ते होते साधे होते बरोबर की नाही माणसं साधी होती आता रस्ते डांबरीकरण झाला माणसं पण डांबरट झाली औषिन बरोबर ना पूर्वीचा काळ वेगळा होता एक गंगाळ पॅन्ट ती धुन धुन घालत होते लोक फाटलेली पॅन्ट शिवून घालत होते आता दडशी पॅन्ट फाटायला लागले बरोबर की नाही काळ बदलला बायकांचा आपला बरा आहे खरं देवा शकतो लय भारी आमच्या नशीबच भांगला पुरुषांचा फुटका हो बघा ना लक्ष लगाव खूबसुरती पाव तू मसनी हो तुम्हाला सगळा घ्या आणि काय पॉइंट लगाव सुंदरता पाव आणि आमच्या नशिबात काय माहित आहे काय इजगाट लगाव खुजनी भगाव आम्ही मिळाला पुरुष तेव्हाचा काळ वेगळा तेव्हाचा काळ काय होता भंगाळ पॅन इकडनं हवा भरली की तिकडनं भर एअर कंडिशन तेव्हा काय भंगला होता इजगाड फिजगाड काय नाही आता जीन्स पॅन्टी लिहा चढली नाही तरी पायांवर खेचलं दिवर अशी परिस्थिती आहे बुवा भारी आहे बुवा दिसतात पण मस्त खरो केस नसू दे काय नाही हो तो कर्माचा भाग आहे बरोबर आहे ह्याचा झाला काय मध्ये शिटिया मारू त्यांचा बरा आहे की नाही टाक 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 तुम्ही मारा भजना करून आम्ही टाक 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 काय पडला बाकी खरं तुम्ही सुंदर इकडनं बघत असणार आई शपथ राजेश खन्ना त्या बाजून बघशात तर विनोद खन्ना पण पुन्हा बघितलं की जरा वडार यांना
भारी सांगितलं ना बाकी एक जबरदस्त पण तो घरणी संघ वागडा बुवानी चांगला सांगितला नाही पण काय आहे बुवानी एक सुंदर सांगितलं काय दुधाचा अभिषेक करून सत्तेसाठी झगडणारे अनेक जण पाहिले बरोबर की नाही दुधाचा देवाला दुधाचा अभिषेक करून सत्तेसाठी झगडणारे बरेच जण पाहिले पण 16 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज आपली करंजीचा पुत्र रायगड शहराला त्याचा अभिषेक केला आणि सेनापती स्थापना करणारा माझा हे गज राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा छत्रपती शिवाजी राजा छत्रपती शिवाजी राजा की नाही 16 वर्षाचे छत्रपती शिवाजी राजे 14 वर्षाचे असताना सात सतर्क नावाचा ग्रंथ लिहिणारे राजे संभाजी हे आपल्यासाठी आदर्श असले पाहिजे ठीक आहे ना नाहीतर काय झालं 16 वर्षाचा आमचा पोर आता आय लव यू ऐसा येऊन टपकलेला हो परिस्थिती बिकट आहे खरं त्याला काय पर्याय नाही भुवानी सांगितलं सत्य परिस्थिती आहे आणि पुरींची पण काय कमाल कमी नाही हो औषी बापसाच्या मधी झोपून सुद्धा मॅचेस करतले त्यांचा मोबाईल घुर 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 मला पण एक मुलगी आहे माझ्या पण घरी स्त्री असं काय नाही पण काय जे कुठेतरी वावत चाललेलं आहे ना ते थांबलं पाहिजे बरोबर की नाही पहिल्यातल्या प्रेम आणि आताच्या दुवाने काय सांगितलं नाही पूर्वी चोकार काय बारा वारा पोरा आता हम दो हमारे दो बरोबर आहे काय काय जण लग्न करतात फॅमिली प्लॅनिंग करतात आणि अर्ध्यावरच मरतात कर्मांमधून हो फॅमिली प्लॅनिंग मध्ये दिवस जातात नाही घेऊन नंतर डॉक्टर पैसे घालून घालून बनतो सध्याची कंडिशन तीच हो पण जगा भेटता आता मध्यंतरी तुमका सांगतो सरकार तू का नियम नाही आज सकाळी काय बदलत नियम हे सांगता येणार नाही त्या दिवशी पेपरात फक्त ऍड दिला नाही होती चार पोरात एका रेस्टिंग फ्री फक्त ऍड दिला नाही केला नाही पण वाचला फक्त ऍड देणं तो घराकडे गेलो आणि तो बायको सांगता गो पेपर वाचलं तर म्हणता काय वाचू बंगला येळ खाया म्हणता आपो पेपरात ऍड लिया गव्हर्नमेंट ज्याका चार पोरात एका रेस्टिंग फ्री करणारा मग म्हणता काय आमका दोनच होत ना आमचा काही विषयच नाही आणि आता काय बंगला होणार पण नाही वय झाला तर म्हणता नाही गो ऐक तरी पाहिला काय काय म्हणलं काय त्या बोला काय ते एकदा काय नाही गो लग्नाच्या अगोदर माझा पण एक हाताला पडा त्याचे दोन होत तिकडे घेऊन येऊ काय म्हणता भांगा अगदी आता काय रेस्टिंग फ्री भेटणार तर घेऊन यावा घेऊ गेलो सकाळी पहिली गाडी पकडली पंचाळ पहिली गाडी पकडला नाही गेलो आणि दोन दिवसांनी पाठी आलो खळ्यात आलो आणि आवाज दिला गो दोन घेऊन गो आपली दोन बाहेर घेऊन ये बघता तो याक बाहेर आला बायको बरोबर ह्यो भडकलो म्हणता गो अगो ही दोन आपली दोन त्यातला याक आणलं याक खड्या म्हणता का पेपर तुम्हीच वाचता ज्यानं वाचलं ज्याचा हातात घेऊन गेलो काय परिस्थिती कलियुग घोर कलियुग आयुष्य भारी काय काय सांगितलं नाही पण ज्या खरं सांगतो आयुष्यात आपली धर्मपत्नी आहे ना तिला सुखी ठेवला पाहिजे खरं सांगतो बुवाने सांगत नाही जांभळे बोलतो कायम हसतस कसा खुश कसा त्याचं कारण त्या दिवशी माझा एक मित्र माझ्याकडे येलो म्हणता जांभळे अरे कायम सदा कधी हसत असतो तो संसार सुखाचा कसा रे म्हटलं त्या कारण बायको काय ज्या बनवीत ना त्या वा सुंदर म्हणायचा आणि खायचा तो म्हणता अरे माझा म्हणता दररोज चांगला भांडण होता बोलो माझा सूत्र लक्षात ठेव सुखी जीवन आणि दुसऱ्या दिवशी उन्हाच्या काळात ना खाई ना इलो आणि जेव दुपारी बसलो बसल्याच्या नंतर पहिले फक्त भाजी उचलला तोंडात टाकला माझी आठवण झाली जांभळ्यान सांगितलं बायकोची वावा करायची आणि डायरेक्ट बोंबाटलो म्हणता वा लग्नात म्हणालो 15 वर्ष झाली पण भाजी एक चवशी कधी नाही आली एवढा फक्त म्हटला आता नाजी लाटणा घेऊन बाहेर आली म्हणता बंगला काय आज करूक नाही भेटला म्हणून शेजारीकडनं उसणी घेऊन आलो होतो हैसूनच भेटला काय काय खरं नाही गर्व भारी घेऊन पुढे जातो कारण मल्हारी मल्हारी होळा जिनीचा जिवाळा मल्हारी होळा जिनीचा जिवाळा काय सांगू याची ती कहाणी ओ
कैसा मिया चिती कहानी धन्यवाद सुंदर सुंदर बियाणे जे विषय सांगितले गजराच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो वेळेचं बंधन आहे त्या बंधनामध्ये गजर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो चालू होतात आणि त्याच्यावरती भजनी बुवा म्हणा आमचे शक्ती दुर्यावानी बुवा म्हणा गाणी बसवण्याचा आम्ही प्रयत्न करतो अतिशय सुंदर सुंदर गाणी बसवण्याचा प्रयत्न करतो त्यातलीच एक सुंदर चाल मध्यंतरी येऊन गेली वेगळ्या रूपाची पोरगी माझ्या मनाची स्वार्थपणाची वृत्ती नाही कामाची स्वार्थपणाची वृत्ती नाही कामाची सांगितलं कौरव शंभर कौरवांचा बाप कोणाक जळून मेला है की नाही त्याच्यामुळे स्वार्थ हे कोणाला कर्म हे कोणाला चुकलं नाही कारण विश्वाचा विधाता विष्णू भगवान असताना सुद्धा यादव कोणाला तो वाचवू शकला नाही लक्षात घ्या आणि अमृत घेऊन गेलेला असताना सुद्धा भार्गव ऋषी ते पिऊ शकले नाहीत कर्माचा भाग आहे लक्षात घ्या ज्याच्या बंदीवनात विश्वाचा विधाता जन्माला आला कंस त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोण नव्हता पण अक्कल घाण ठेवल्यासारखा वागला बरोबर की नाही ज्याच्या घरात जन्माला आला देव पण त्याला अक्कल आली नाही कुरुक्षेत्रात लढाई व्हायच्या अगोदर दोघ जण गेले श्रीकृष्णाकडे एक अर्जुन दुसरा दुर्योधन एक जण पायथ्याकडे बसला एक जण उषाकडे बसला एकाने काय सांगितलं दुर्योधनान कान्हा अरे तू मला नको तुझं सैन्य मला पाहिजे है की नाही आणि अर्जुनान सांगितलं तुझं सैन्य मला नको प्रत्यक्ष तूच पाहिजे परिणाम काय झाला पाच असून तरले गेले आणि शंभर असून मारले गेले ही वास्तविकता आणि ती स्वीकारली पाहिजे आयुष्यात सटवीने लिहिलेलं आहे ना बघा ती सटवी येता आणि लिहून जाता फक्त ते आपल्याला भोगावाच लागतं है की नाही सत्य परिस्थिती आहे नाहीतर काय भुवान काय सांगितलं शाळेचा काहीतरी सांगितलं नाही भुवानी पंतचे मुत येणी जांभई लहानपणी आपण बोबडच बोलतो है की नाही आई आपल्याला समजून सांगत असते चार वर्ष कारण जन्मल्याच्या नंतर कमीत कमी चार वर्ष तरी लागतात हळूहळू आपल्याला बोलायला पण काय बोलावं हे शिकायला आता आयुष्य निघून जात तरी आपल्याला कळत नाही बरोबर की नाही भुवानी सांगितलं सत्य परिस्थिती आहे काय
सगळे जगत इंजिनियर घडले है कि नहीं, मोठी मोठी पुल बांधतात, पाणी तयार करतात, सगळे इंजिनियर झाले, पण बाळ जन्माला यायच्या अगोदर आईच्या स्तनामध्ये दूध कुठून निर्माण होतो हे आतापर्यंत खायच्या इंजिनियर भेटलेला नाही आणि ते भेटणार पण नाही है कि नहीं। ही सत्य परिस्थिती आहे। आईची माया ही आईची माया है कि नहीं। बाळासाहेब आमच्यासाठी देव आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी देव आहेत, त्यांच्यामुळे आज आम्ही भजन पूजन कीर्तन करतो है कि नहीं। हिंदू धर्म रक्षणासाठी बाळासाहेबांनी अतोनात प्रयत्न केले है कि नहीं। शेवटच्या श्वासापर्यंत लढले ते प्रत्येक हिंदू साठी लढले, कोणत्या जाती आणि धर्माचा विचार कधीच बाळासाहेबांनी नाही केला है कि नहीं। इथं जोरदार टाळे बाळासाहेबांसाठी झाले पाहिजे। काय आयुष्यात आपण काय कमवायचंय ना, प्रत्येक शब्दामध्ये राम आहे, स्वल्पविराम पूर्ण विराम, प्रत्येक शब्दात राम आहे। आपल्याला कुठं थांबायचं, आपला आपण शिकायचं, बरोबर की नाही। शाळा त्रिकोण चौकोन षटकोन शिकवते पण दृष्टिकोन आपल्याला आपण शिकायचा आहे, बरोबर की नाही। बुवा काय कमी हुशार नाही शाळेत, माका सांगत नाही पंतची मुती येणी ये जांबाई काय भारी हो, पण बुवा दिसतात कडकी पण खायाच भारी आहे का आई शकतो। बघा तुम्ही आलेल्या पहिली चायनीज भेळ उडवला मी हो शाळेत असल्या बसणार, पण आईच्या हातात काय ज्या बनवलं असत ना, भले काय पण त्या खाणारी एक नंबर हुशार बुवा। पण एप्रिल महिन्यात काय झाला, फणसाची शाग बनवली आवशी यांच्या भारी एकदम, आणि जोवला बिवला टाकून आपला गोलमा टाकून मस्त शाग बनवला, पहिले हादड हादड हादडला नी, आणि त्याच्यानंतर मस्त पैकी पिठी बनवलेली आई आणि ती पण घसवडला नी एकदम। आणि काय झाला, त्या दिवशी ते पंतजी गुरुजी मध्ये शाळा तपासणी येणार होते, आणि त्याच दिवशी नेमका बाईने सांगितलं आज वर्गातला कोण बाहेर जाणार नाही, शाळा तपासणी येणार ते पंत गुरुजी, आणि यांची गडबड झाली। बाईने म्हटलं नाही वर्गातला बाहेर जातो ना, आणि ती पिटी आणि फणसाची शाखली घुडगुड 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 करू लागल्याच्या नंतर हे बाई का बाई बाई म्हणजे काय करणार हलायचा नाही, खाई बाहेर जाऊ भेटणार नाही, पण ती पिटी भंगली गुळगुळ ना मधी गुडगुड अशी ती करत होती गुडगुड गुडगुड गुडगुड। बाई का सारखा सांगी बाई तू सोडा, बाई म्हणे छे छे छो तपासणी येणार आहे कोणी हलायचा नाही, पण बाईने चेहऱ्याकडे बघितलं नाही यांच्या, म्हणाल हो गडबड काहीतरी वर्गातच करी मोठा गोंधळ होय, म्हणून बाई म्हणाले हे उठ आणि पहिले बाहेर हो, बाहेर वो फक्त म्हणाल्या हो, फक्त वर्गाच्या उमऱ्याच्या बाहेर उडी टाकला नी आणि जी रांगोळी सोडत पळालो ना बाबा, समोर ना ते पंत गुरुजी शाळेकडे येत होता, त्यांनी अरे बाबू थांब थांब बाबू थांब, बाबू थांबता कसला कसा तरी ब्रेक मारला ना बाबा, म्हणता अरे बाबा अरे चौथीचो वर्ग खाय रे, तो म्हणता खै चुकू नका ह्या सरळ पिवळ्या पट्ट्यान जावा वर्गात जा, बाकी बरी आहे भारी भारी गर्मी संग वाकडा खायचं चिखलाकडा अशा भंगाय वाकडा हो तिहाय म्हणून आम्ही भजन तरी करताव, नाहीतर काय येलाव रात्री भेंड्रा लाल करून झोपा तिकडे तोंड करू मेलाव करमान आम्ही अशी कंडिशन आहे। काय नाही मनुष्य कोणी सुखी नाही या जगात, कधी सुखी आहे त्यानं स्वतःला मानलं तरच सुखी आहे, ज्याका चार पोर आहात ना तो पण दुखी, ज्याका दोन तो पण दुखी, ज्याका काय येत नाही काळपाट सांगत ना तो पण दुखी हो। सत्य परिस्थिती आहे ही। झालेली घटना 10 वर्षापूर्वी आमच्याच बाजू ते साधू एक इले आणि फक्त म्हणाले भिक्षांदे माई म्हटल्यावर भुतुरसून एक बाई बाहेर इली आणि तोंड वाकडच करून साधू हुशार होतो तो सांगता माई तुझं दुःख जाणतो माई 51 रुपये दे फक्त माई, मग जाणतो तुला तुला मूलबळ नाही माई, ती बिचारी तोंड वाकडी करून तू काय काळजी करू नको बाई तुझ्यासाठी मी 10 वर्ष तपश्चर्या करतो हिमालयात जाऊन तुझ्या नावाचा दिवा लावतो तुला वंश प्राप्ती होणार, काळजी करू नको माई तू फक्त 51 रुपये दे। ती बिचारी विचारात पडली म्हणता भांगांदे एवढे कष्ट करून दमले आता जाऊ दे 51 रुपये काय तो लावून दे एकदा देऊ, दिला नाही 51 रुपये आणि तो तुला येऊन घेऊन 10 वर्षानंतर तो विचारात पडलो अरे जिच्यासाठी मी दिवा लावलाय त्या माझ्या भक्तीचा फळ झाला की नाही त्या भगूसाठी जाऊया, म्हणून तो फिरत फिरत त्या घराजवळ येलो आणि पुन्हा आवाज दिला माई भिक्षांत माई, माई म्हटल्याच्या नंतर ही तशीच बाहेर आली तोंड वाकडा करू, ह्यू म्हणतो 10 वर्ष दिवा लावला त्याचा काय परिणाम झालो नाही की ना, म्हणून हळूच गेलो आणि दरवाजा आड केला आणि तिथो दरवाजा आड केल्याच्या बघता तो 7-8 पोरा भुतूर खेळत 7-8 पोरा भुतूर खेळत म्हटल्यावर बाहेर म्हणता माई बघितलीस माई माझ्या तपाचा प्रताप बघितलीस, अगो तुझं म्हणालो धरी खाया, म्हणता धनी खाया काय
तुझो हिमालय दिवा लावलस ना तोच विजवूक गेलो तिकडे सर विजवलं नाही तर हे सतत ना आणखी सतत बेटर कंडिशन स्वार्थ हो थांबलो माया आयुष्यात लक्षात घ्या फक्त चांगलं ते करा कारण आयुष्यात काय बाकी काय कोण वर नव्हता नाही आहे लक्षात घ्या इथून अमेरिकेत जाऊत असलो ना आपण तर इथला चलन चालत नाही तिकडचं डॉलर खरेदी करूच लागतं बरोबर की ना तेव्हा तिकडच्या देशात आपले पैसे चालतात तसाच इथून आपल्याला वर जायचं आहे ना तेव्हा इथला चलन चालणार नाही ते चलन फक्त कर्म आणि पुण्याचं चलन आहे ते फक्त तुम्ही इथं करणार आहेत ना तेच कर्म तुमच्या बरोबर जाणार नाही जाणार आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या एकदा खोटा बोलणारा धर्मराजा त्याचा डाव्या पायाचा अंगठा घडून पडला स्वर्गात जाताना लक्षात घ्या त्याच्यामुळे आम्ही दिवसेंदिवस काय काय बोलतो खोटं ते बघा हे किती खोटं बोलतात ते त्यांचाच माहिती आता ह्यांचा काय काय घडून पडत ते भगवंताच माहिती म्हणजे प्रत्येक मनुष्य खोटं बोलणारा त्याच्यामुळे आम्ही पण चुकलाव नाही ह्यांच्यासारखे काय बरोबर की नाही तुमका जी पदवी दिला ना खरोखर चांगली आहे कारण कोणाक पण पदवी भेटत नाही पदवी घेतली पाहिजे बरोबर की नाही कारण कोणीही देत नाही ज्याला जाणकार असेल तोच माणूस पदवी देता आणि आपण झोप काय जाता नको म्हणायची नाही तर दिवा आपला कायला असा लावून जाऊ कवी ऐकला तर आयुष्य स्वार्थ सोडू नका स्वार्थाशिवाय काय नाही मित्र काय आनंदाची गोष्ट हो माझ्या बहिणीक स्वतः कोरोना झालो 17 दिवसाच्या नंतर घराकडे घेऊन गेलो मुंबईत 17 दिवस संपल्याने गावात घेऊन गेलो म्हणला तर त्याला मरणच गावात जाऊन राहूया फक्त पाणी तसं आडवं गेलंय फक्त घरात माझी आजी समोर दरवाज्यात बसली होती लांबना आवाज दिला नका बंड्या म्हणतो लांबना फक्त आवाज दिला बंड्या अरे अचानक घराकडे गावा केलंस तो म्हटलं काही नाही गे आहे ताई कोरोना झालो म्हणून इलो म्हातारीने काय उत्तर द्यावता बरा झाला बाबा पोराच्या लग्नात 15 वर्ष झाली काही नव्हता पण निदान कोरोना तरी झालो कोरोना म्हणजे काय ह्यात काही माहिती नाही आयुष्य म्हणजे परिस्थिती ही काय काय जणांचा कोरोना ह्यो काय विषय माहिती नाही म्हाताऱ्यांका पण ज्याका खोकलो पण येत होतो ना तो दाबून दाबून तोंड खोकत होतो म्हणजे जर कोणा कळला तर नाका पण टाकतील भुतराने घेऊन जातील अशी परिस्थिती जो खोकलो तो 1 लाखात मुकलो अशी कंडिशन झाली होती कोरोना काळ तो भांगा देतो नको कोरोना आपला पुन्हा बरोबर की नाही जाऊ दे भाया पण फक्त काय आहे आपला जन्म कशासाठी आहे हे फक्त लक्षात घ्या म्हणून तुला जा देवा सवा पुढे क्रेडिट होतो माझा ह्या काम कर देवा बाकीची कामं नाही हजारो वर्ष तपश्चर्या करणारे ऋषी मुली त्यांना देव भेटू शकला नाही लवकर तर तुम्हाला आणि आम्हाला घरातला गणपती सोडून लालबागच्या राजाला आम्ही जाऊन काया पडणार तिथं लाता बुक्याने आम्हाला बाहेर काढलं जातं आणि तिथं जाऊन काया पडल्यावर तुम्हाला देव पळतो अशी तुमची स्कूल समजत असेल ना तर घरातल्या पहिल्या देवाला भजा नाही तर काय उपयोग होणार नाही आई वडील प्रथम दैवत द्वितीय जर गुरु दैवत कोण असेल तर आपल्या शाळेतले मास्तर ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं गुरु आपल्याला ज्ञान देतो सद्गुरु त्या ज्ञानाच्या पलीकडचं शिकवतो लक्षात घ्या ही गोष्ट विसरता कामा नये म्हणून म्हटलं आहे की भक्तीला दोन मला ज्ञान आणि वैराग्य मी पण नाहीसा झाला बघा स्वार्थ नाहीसा झाला तर परमार्थ कळतो जोसर स्वार्थ नाहीसा होणार नाही ना तसं परमार्थ आपल्याला काय कळणार नाही ही सत्य परिस्थिती आहे तर आजकालची भजनं काय झाली माहितीयेत का हकडे बघ तुझी कानपाडा फोडतो हकडे बघ तुझी कानपाडा फोडतो ही भजन झाली पांचाळ बुवा कैलासवासी परशुराम पांचाळ बुवा कैलासवासी वामन बुवा खोटकर कैलासवासी कदम बुवा यांनी जी भजनं केली अशी नाही केली ना भांडणं होती पण गाण्यातून भांडणं होती ही अशी भांडणं नव्हती बरोबर की नाही कुठंतरी भजन वेगळ्याकडे चाललंय हे थांबवणार कोण तुमच्यासारखे मायबाप श्रोतेजनच थांबवणार आम्ही नाही थांबू शकत या गोष्टीला बरोबर की नाही चांगलं ते करा संस्कार चांगले करा म्हणून तुम्ही काय तेरा
आदरणीय कर्मदर्शी बाबा साहब ठाकरे शिवसेना स्थापन के लिए मशाल ही आमची जानच आहे, कारण अविभक्त मशाल धावत नेणारे त्या रायगडावर आमचे बरेच मावळे आहेत। आजही ते कार्य तसेच अविरत चालू ठेवत आहे ना। फक्त बाळासाहेबांसाठी एक छोटस या माझ्या सेनेसाठी एक छोटस मुकडा घेण्याचा प्रयत्न करतो। गाणं लिहिलेलं आहे, अजूनपर्यंत कुठंच गायलेलं नाहीये, चुकलं तर तुम्ही सांभाळून घ्या, कारण आज आमच्या उद्धव साहेबांच्या शिवसेनेचा हा कार्यक्रम आहे। म्हटल्याच्या नंतर बाळासाहेबांसाठी हे छोटस गाणं आणि या माझ्या शिवसेनेसाठी हा मुकडा घेण्याचा प्रयत्न करतोय। अरे नका घाबरू पुन्हा, काय बाळासाहेब काय सांगतायत, अरे नका घाबरू पुन्हा, चला मशाल पेटवू पुन्हा, अरे नका घाबरू पुन्हा, अरे नका घाबरू पुन्हा, चला मशाल पेटवू पुन्हा, अरे नका घाबरू पुन्हा, तुमच्या
आज मी तुमच्या समोर उभा आणि तुमच्या मध्ये विराजमान राहून तुमच्या अंतर्मनातून मी साहेबांचं भाषण आज ऐकतोय. जोपर्यंत माझा शिवसैनिक जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत महाराष्ट्रामधून माझी सेना संपणार नाही. एवढंच माझे दोन तुकडे पण वेळ येईल त्यावेळेला 100% माझा शिवसैनिक उभा असेल. आहे की नाही? ही बाळासाहेबांचा विश्वास आहे. म्हणून म्हणतो बाळासाहेबांसाठी होऊन जाते. म्हणतो आपल्याला आयुष्यात बाळासाहेबांनी दिलेला वारसा आहे. ते बाळासाहेब म्हणजे व्यंगचित्रकारातून घडलेला आमचा हा नेता आहे की नाही? कोणाचं काही घेऊन कधीच काही जगले नाही ते. हे की नाही? बाळासाहेब गेले फक्त एवढं माहिती पडलं अश्रू अनावर झाले. सगळ्या कोणत्या पक्षाचा कोणता काही असू दे सगळ्यांसाठी बाळासाहेब होते. म्हणून म्हणतो बघा या ठिकाणी सन्माननीय सुवर्ण जनार्दन घाग यांच्याकडून या कारणासाठी आशीर्वाद होते. 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनापर्यंत श्री पार्टी धन्यवाद होतो. लक्षात घ्या, 5 भाऊ एकत्र लढले हुण कौरव मारले गेले की नाही? 2 भाऊ एकत्र लढले रावण मारला गेला तर 2 भावांमध्ये वैर झाला. वाली आणि सुग्रीव संसाराचा वाटोळा झाला. हे विसरता कामाने भावाने भावाची साथ दिली पाहिजे. एका बुवाने एका बुवाची साथ दिली पाहिजे. कसले बुवाने दांबड्यास नाहीस करून टाकतोय म्हणून चालणार ना भाऊले. जाऊ दे ते येणार काय आहे. लहानपणी आऊस डोळीवर हात फिरवला की केस येऊ सुरुवात होता आणि लग्न झाला रायकोण फिरवला की जाऊची सुरुवात होता. सगळ्यांचेच नाही गेले यातील नाच तसं गोड रागवणार नाही शकत. बरेच कार्यक्रम गुळांचे माझे झाले पण कधी चुकून सुद्धा गुळा रागाव येणार नाही कारण जबरदस्त व्यक्तिमत्व गुळांचा फक्त एकच आहे देवा शब्द. फक्त कसबले गुवा संघ आकडा त्याची वाळावर लाकडा एवढा फक्त नको. माका भजन अजून तुमच्यावर करूची आणि मी वर गेलोय तर तुमका बोलवल्याशिवाय राहणार नाही. जबरदारी होणार गुरु आणि तुम्ही जाण पण काय उपयोग नाही. वाचवी नसतील तर आम्ही काय करणार. त्याच्यामुळे तुम्ही हसू नका. तुमची गरज आहे तिकडे. लग्न नाही झाली तर का फायदा सांगून हो. सध्याची परिस्थिती लय बिकट आहे हो खरोखर. महाराष्ट्रात 915 पोरींमाग 1000 पोरगी असत. आता 85 पोरगे कायम लग्नाचे राहत होते. त्यांची परिस्थिती बिकट हा हो. त्यांनी उपडीत झोपायचे आणि गणपतीत नाचा भांग हो भांग हो. पूर्वीचा प्रेमच वेगळा होता हो. पूर्वीचे पिक्चर पण बघा ना हिरो आडव्यात. अरे हिरोईन असायची तळ्याच्या काठात
बरोबर की नाही त्याचा गाणा पण भारी की आगे पीछे दो तिकडे भांडी घरून पी वाटता आणि ही इकडे नदीच्या काठास पण आता तर पर्यंत तसा राहुला पटली बस पटली आणि तिने तर विचारलं जानू चंद्र खय ह्यो काय सांगतो खय काय ही काय गालार खळी तुझ्या हय चंद्र आणि कर्म धर्म संयोग बहिणी सत्य परिस्थिती कर्म धर्म संयोग लगीन झाला आणि ती बायको म्हणून घरात आली ना आणि तिने जर विचारला सात आठ महिने जानू चंद्र हय तेव्हा ह्यो भडकतलो खय काय वर काय तुझा वापस कंदिली घेऊन बसलो अशी कंडिशन आहे परिस्थिती बिकट हा त्याच्यामुळे काय असू दे पण ज्या सत्य ते सत्य असू दे त्याला पुढे बराच टाइम झाला आयुष्यात जीवाची नौका जर कोण किराला लावी तर फक्त परमेश्वर लावी बघा म्हणून अंतरीचा आत्माराम जाणार एवढंच सांगतो आणि टाइम बरा झालेला आहे वेळेचं बंधन आहे त्याने गजराची सांगता करतो परमेश्वर तो फक्त ओळखला पाहिजे म्हणतो वेळेचं बंधन आहे मालवणी जत्रा असं म्हटल्याच्या नंतर थोडक्या सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल कराव्या लागतात दिवाळीचा गजर बाकी आहे या ठिकाणी सध्या नवनिर्वाचित आणि तडफदार आमच्या परममित्र अतिशय सुंदर गोड गळ्याचे दिवा सन्माननीय स्वप्नील या ठिकाणी आलेले आहेत गोसावी स्वप्नील गोसावी दिवा गाव दारिस्ते माझे जवळचे परममित्र आहेत खरोखर त्यांना पुढील वाटचाळीसाठी शुभेच्छा देतो